नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA द्वितीय वर्षामध्ये कर्मचारी प्रशासनामध्ये आपण कर्मचारी प्रशासनाचा अर्थ आणि कर्मचारी प्रशासनाची चे स्वरूप हे अभ्यासल्यानंतर आज या ठिकाणी आपण प्रामुख्याने कर्मचारी प्रशासनाची व्याप्ती काय आहे हे समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. आपण बघतो की कर्मचारी प्रशासन ही जी आहे ही लोक प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची अशी शाखा असलेली आपल्याला दिसून येते. कारण लोकप्रशासनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो मानवी घटक आणि ह्या मानवी घटकाची व्यवस्था आणि व्यवस्थापन करण्याचं कार्य हे कर्मचारी प्रशासनाच्या अनुषंगाने या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या दृष्टिकोनातनं ह्या कर्मचारी प्रशासनामध्ये ह्या मानवी घटकाचे जे काही नियोजन आणि व्यवस्थापन आहे हे होण्यासाठी कोणत्या क्रिया कोणत्या प्रक्रिया ह्या करण्यात येतात आणि यामधून आपल्याला ह्या कर्मचारी प्रशासनाची व्याप्ती जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. या कर्मचारी प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो येतो रिक्रूटमेंट भरती. कर्मचारी प्रशासनामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भरतीचा भाग येतो. कर्मचारी प्रशासनामध्ये आपण जर लोक प्रशासनाची एक ढोबळमानाने रचना बघितली तर ती अशा पद्धतीनं पिरामिड स्वरूपाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपण बघतो की वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या स्थानावर जे काही रिक्त पद आहेत या ठिकाणी हे रिक्त पद जर का या ठिकाणी अशीच रिक्त राहून गेले तर काय होईल की या ठिकाणी जे काही कार्य जबाबदाऱ्या देण्यात आलेले आहेत त्या फुलफिल होऊ शकणार नाही, पूर्ण होऊ शकणार. मग अशा वेळी ह्या रिक्त पदावर पात्र उमेदवारांची भरती करण्याची किंवा ह्या रिक्त पदावर सार्वजनिक क्षेत्र सार्वजनिक संघटनेमध्ये ह्या रिक्त पदावर पात्र उमेदवारांची निवड आणि नेमणूक करण्याचं जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण भरती असं म्हणतो. भरतीचा फायदा किंवा लाभ काय आपण म्हणू शकतो तर भरती ह्या प्रक्रियेमुळं प्रशासनामध्ये पात्र कुशल कार्यक्षम अशा उमेदवारांची नेमणूक निवड ही होत असते आणि त्यामधून हे जे काही या लोकप्रशासन व्यवस्थेचं कार्य आहे ते काय होतं की इफेक्टिव्हली परिणामकारकरित्या पार पाडण्यासाठी मदत होत असते. त्यामुळं कर्मचारी प्रशासनामध्ये चालणारी ही जी प्रक्रिया आहे भरतीची ही भरतीची प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची किंवा हा लोकप्रशासनाचा कणा आहे असं मानण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येतं. या पात्र उमेदवारांची ज्यावेळेस जर का या ठिकाणी आपण बघू की हे रिक्त पदे या ठिकाणी चार आहेत, ठीक आहे, आणि या ठिकाणी जे सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट्स आहेत हे एकूण जर 100 कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर विविध पात्रता चाचण्या झाल्यानंतर या ठिकाणी काय करण्यात येतं चार अशा अधिक पात्र अशा कर्मचाऱ्यांची या ठिकाणी उमेदवारांची या ठिकाणी निवड करण्यात येते. निवड केल्यानंतर आपण बघतो की या ठिकाणी जर का सिलेक्शन कमिशन जे काही असेल ही निवड संस्था या ठिकाणी शासनाला गव्हर्नमेंटला ही काय करते ह्या चार व्यक्तींचं नाव रेकमेंड करते आणि त्यावेळी ह्या चार व्यक्तींना शासनाकडनं या रिक्त पदांवर नेमणूक किंवा पोस्टिंग ज्याला आपण म्हणतो सर्वाधिक प्रचलित शब्द आहे आपल्यासाठी पोस्टिंग, तर या ठिकाणी काय करण्यात येतं हे पोस्टिंग देण्यात येत असते.
ही प्रक्रिया जी आहे ही कर्मचारी प्रशासनामध्ये फार महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्या अनुषंगाने त्या रिक्त पदाला एक कार्यक्षम कुशल अशा प्रकारचा उमेदवार उपलब्ध होतो। त्याची त्या ठिकाणी काय होते, निवड झाल्यानंतर गव्हर्नमेंट त्या रिक्त पदावर नेमणूक, ज्या पदासाठी त्याचं नाव रिकमेंड झालेलं असेल त्या पदावर त्याची नेमणूक करण्याचं कार्य शासन करीत असते। त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कार्य आणि जबाबदारी, त्याचे पद या आधारावर वेतन निश्चिती ही करण्यात आलेली असते। त्या अनुषंगाने दरमहा त्याला ते त्या प्रकारचं वेतन त्या ठिकाणी प्राप्त होत असते। त्याचबरोबर आपण बघतो की शासन सातत्याने विविध स्वरूपाच्या जबाबदाऱ्या ह्या त्या कर्मचाऱ्याला देऊन त्याची योग्यता सातत्याने तपासत असते। अनेक वेळा अधिक योग्य व्यक्तींना आपण बघतो की डेप्युटेशन मिळतात, त्याचबरोबर त्यांना उच्च पदाचा तात्पुरता पदभार देणे या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या सुद्धा त्या त्यांच्या योग्यतेमुळं शासन देत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। त्याचबरोबर आपण बघतो की कर्मचाऱ्याला आपली कार्य आपल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी काय करण्यात येतं, वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात येत असतं। हे प्रशिक्षण देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस त्याचं सिलेक्शन या ठिकाणी होतं त्यावेळेस त्याची योग्यता त्याचं स्किल हे त्या ठिकाणी बघण्यात येतं। परंतु आजच्या काळाचं हे स्किल उद्या काही वर्षानंतर जशाला तसंच ते लोकप्रशासनाच्या उपयोगी पडेलच असं काही सांगता येत नाही। तर काय झालं पाहिजे, त्याची पात्रता त्याचे स्किल ह्याच्यामध्ये काय झाले पाहिजे, अपडेशन झालं पाहिजे, प्रगती झाली। हे होण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचं प्रशिक्षण हे शासन त्याला सेवा काळामध्ये सातत्याने देत असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि हे प्रशिक्षण केवळ सेवा काळातच नाही तर काही प्रकारची प्रशिक्षणे हे प्रवेशपूर्व प्रशिक्षणही असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे कर्मचाऱ्याचे या ठिकाणी सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर त्याला शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली, नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्याला त्याने पदभार स्वीकारेपर्यंत आपल्या पदाचा पदभार स्वीकारेपर्यंत त्याला अगोदर त्याच्या पदाची कार्य काय आहेत आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय राहतील ह्याचंही प्रशिक्षण देण्यात येत असतं, जेणेकरून तो पदभार स्वीकारल्यानंतर त्याला आपलं कार्य करण्यामध्ये कसल्या प्रकारची अडचण येऊ नये किंवा आपलं कार्य तो अधिक प्रभावीपणे करू शकेल या अनुषंगाने त्याला प्रवेशपूर्व प्रशिक्षणही अनेक वेळा देण्यात येत असतं। परंतु प्रशिक्षण ही अतिशय अशी महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे की ज्या अनुषंगाने आपण बघतो तो कर्मचारी आपलं कार्य अधिक प्रभावी इफेक्टिव्हली करत असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर आपण बघतो की सेवा काळामध्ये कर्मचाऱ्यांना विविध स्वरूपाची अनेक रिवॉर्ड्स देण्यात येतात, त्याचबरोबर बढती देण्यात येते, बढतीसोबत मिळणाऱ्या प्रमोशन्स किंवा बढतीसोबत त्याला काय होतं सॅलरी हाईक किंवा त्याची पगारवाढ मिळतं, वेतनवाढ मिळतात। या सर्व बाबींना उद्देश हा असतो की पात्र कर्मचारी कायम लोक प्रशासनामध्ये टिकून राहिले पाहिजेत, ते अधिक चांगल्या प्रकारे अधिक कार्यक्षमतेने त्या ठिकाणी काम करू शकले पाहिजे, त्यामुळं त्यांनाही सातत्याने वेतनवाढ ही देण्यात येत असते। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कारण स्थायी कर्मचारी हे काय असतात, अनेक वेळा एकाच प्रकारचे एकाच ठिकाणी काम करून त्यांच्यामध्ये उदासीनता यायला लागते, एक थोडी अधिक स्थिरता यायला लागते जी की लोक प्रशासनाला घटक ठरू शकते। मग अशा वेळी ह्या कर्मचाऱ्यांची अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की बदली ही काय होत असते, त्यांची होत असते। जसं त्याच समान पदनामावर फक्त वेगळ्या कार्यालयामध्ये वेगळ्या ठिकाणी अशी त्यांची बदली ही होत असते, त्यामधून त्यांना विविध स्वरूपाचे अनुभव येतात, जे अनुभव त्यांची प्रगल्भता आणि त्यांची स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा अनेक वेळा मदतीची ठरलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर
कर्मचाऱ्यांना आपल्या काम करण्यामध्ये ज्या काही अडचणी येतात ज्या समस्या येतात त्या सोडवण्याचं कार्य सुद्धा कर्मचारी प्रशासनामध्ये सातत्याने होत असतं. मग हे कार्य त्यांच्या कार्याबद्दल असो संघटनेमध्ये त्यांच्या औपचारिक अनौपचारिक संबंधाबद्दल असो किंवा त्यांना त्यांच्या वेतनाबद्दल असो ह्या सर्व प्रकारच्या ठराविक अशा समस्या ह्या सोडवण्याचं कार्यसुद्धा ह्या कर्मचारी प्रशासनामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कर्मचारी प्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांची शिस्त राखण्यासंदर्भात ज्या काही संहिता आहेत त्या संहिता की जे नियम आहेत उपनियम आहेत त्याचं पालन त्या कर्मचाऱ्यांकडनं व्यवस्थितरित्या करून घेण्यात येते जेणेकरून की तो कर्मचारी त्या ठिकाणी आपलं कार्य शिस्तीत पार पाडावं हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकप्रशासनामध्ये कर्मचाऱ्यामध्ये नैतिकता असणे फार महत्त्वाचे आहे आणि नैतिकता असेल तरच तो काही सार्वजनिक उद्देश हा आपला उद्देश मानून या ठिकाणी कार्य करू शकतो. त्याचबरोबर आपण बघतो की कर्मचारी एका ठराविक कालावधीनंतर त्यांना सेवानिवृत्त करण्यात येते आणि सेवानिवृत्त केल्यानंतर त्यांना आवश्यक अशा स्वरूपाचे लाभही त्या ठिकाणी देण्यात येतात. अशा या अनुषंगाने आपण बघू की कर्मचारी प्रशासनामध्ये नानाविध स्वरूपाच्या ह्या क्रिया प्रक्रिया सातत्याने होत असतात. धन्यवाद.